माझं नाव शरद गणपत गोदावळे, माझा भाऊ सोमनाथ तुकाराम हुळे याला एक तारखेला ॲडमिट केला होता. तो आत्तापर्यंत ॲडमिट असता नाही, त्याचे रोज फोन व्हायचे. ते तब्येत चांगली होती, सोयरी चांगली होती, त्या दोन प्लाझ्मा दिला, रेमडेसिवीर दिलं, सगळं दिलं होतं. अचानकपणे आज माझ्या पत्नीला फोन आला सकाळी 8:30 की त्या मृतांनी बाथरूममध्ये आत्महत्या केली. त्यानंतर आम्ही लगेच सगळे आलो, तो पत्न्या स्वतः किट घालून गेला, त्याने पाहिलं तर तोचा त्याने आत्महत्या ती स्टोअरमध्ये केली होती. आमचं एवढंच म्हणणं आहे की हा व्हेंटिलेटर पेशंट असताना हा तिथून गेला कसा काय, मग अतिदक्षचा अर्थ काय की आयसीयूचा अर्थ काय की तुम्ही तिथं विशेष सेवा देताना विशेष स्टाफ असतो तिथं, आणि असं असतानाही तो पेशंट गेला कसा काय, ह्याला पूर्णपणे हे प्रशासन कारणीभूत आहे, इथला स्टाफ कारणीभूत आहे, इथला जे मॅडम आहे ही कारणीभूत आहे. त्यांच्यामुळं आमचा आज पेशंट गेला आहे. ती जर तिथं असता स्टाफ त्यांचा, तो पेशंट तिथं गेला नसता, त्याची आत्महत्या झाली नसती. मग ह्याला पूर्णपणे जबाबदार इथलं प्रशासन आहे, ह्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यात यावे, हे आमची प्रमुख मागणी आहे. त्याचा वारंवार फोन येत होता की इथला जो स्टाफ आहे, इथला प्रशासन आहे, हे संडासला बरोबर व्यवस्थित नेत नाही, बाथरूमला व्यवस्थित नेत नाही, त्यांना व्यवस्थित बघत नाही आहे, सर्विस देत नाही बरोबर. आणि हेच लाखो रुपये जर घेत असताना त्याला जर पाहत नसेल तर इथं चुकीची घटना आहे ना, हेच आमचं म्हणणं आहे. मग याचा अर्थ असा आहे की ह्या प्रश्नांचं पूर्णपूर्ण ह्या कोविड पेशंट दुर्लक्ष आहे, फक्त लुटायचे धंदे आहे आणि लुटून फक्त पेशंटला दगावतात. आता पण ही दुसरी घटना आहे, गेल्यासुद्धा आप्पांनीसुद्धा येऊन तिथं त्या पेशंटलासुद्धा त्या ठिकाणी 3 दिवस मृत्यूचा आढावा होता ना, त्या आप्पामुळे झालं होतं. आणि हीच घटना आता पुन्हा इथं झालेली आहे. याच्या आमचं म्हणणं असं आहे, आमच्या ग्रामस्थ म्हणणं असं आहे की ह्या स्टाफवर, ह्या मेमोरचा जो कोण चेअरमन असेल त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावी, हीच आमची मागणी आहे. एक जो एक पेशेंट था, कोविड पॉजिटिव पेशेंट था, और वो एक तारीख को, इस महीने की 1 तारीख को हमारे यहाँ रात के वक्त एडमिट हुआ था. कोविड पॉजिटिव था, तीव्र स्वरूप के लक्षण थे उसे, और वो पेशेंट की जो ट्रीटमेंट है हमारे आईसीयू में चल रही थी, ट्रीटमेंट ठीक से चल रही थी. और आज अचानक सुबह वो पेशेंट जो है आईसीयू के एक रूम में अचानक से चला गया. हमारे जो आरोग्य कर्मचारी है जो ड्यूटी पर थे वो उनके पीछे गए, लेकिन उसने रूम अंदर से लॉक कर लिया और कोई प्रतिसाद नहीं दिया. और रूम ना खोलने पर जबरन रूम खोला गया, तो यह घटना समझ में आई और जिसकी तत्काल जो है इन्फॉर्मेशन पुलिस को दी गई, और पुलिस ने भी बिल्कुल तत्काल यहाँ आके विज़िट करके घटना की जांच करनी शुरू कर दी, और आगे की कार्यवाही अभी पुलिस के तपासाधीन है. अस्पताल ने बिना विलंब जो है पुलिस को इन्फॉर्म किया है, पुलिस बिना विलंब यहाँ आ चुकी है और पुलिस की कार्यवाही चालू है, और इसमें अस्पताल पूरी तरह से सहयोग देगा, हम अपनी तरफ से भी चौकसी कर रहे हैं. कोरोना उपचार से मरीज वहाँ पे उपचार ले रहे थे, और उन्होंने वहाँ के स्टोर में जाके हैंगिंग करके वहाँ पे आत्महत्या की है. इसके बारे में सुबह इन्फॉर्मेशन मिलने के बाद तहकीकात शुरू की गई है और आगे इन्वेस्टिगेशन किया जा रहा है. कोरोना बाधित थे, कोरोना से उपचार ले रहे थे वो,
इतनी बात सामने आई है। इसमें पूरा इन्वेस्टिगेशन किया जाएगा, जो भी सामने आएगा वो हिसाब से पूरा कार्रवाई की जाएगी।